गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने वाचनालयाची निर्मिती केली, मात्र आता या वाचनालयाची पार दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथं अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. नागपूर शहरातील मोठ्या आणि महत्वाच्या वाचनालयांपैकी एक म्हणून डॉक्टर राम मनोहर लोहिया वाचनालयाची ओळख. 1972 नागपूर महानगरपालिकेनं उत्तर नागपुरातील आकाशनगर येथे ह्या वाचनालयाची निर्मिती केली. हे वाचनालय 24 तास सुरू असतं. वाचनालयात मुलींसाठी 2 आणि मुलांसाठी 2 सभागृह आहेत, मात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ह्या वाचनालयाची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे वाचनालयात पिण्याचं पाणीही नाही. दूषित पाण्यामुळे अनेकदा विद्यार्थी आजारी पडत असल्याचं विद्यार्थी सांगतात. केवळ पाण्याचीच समस्या नाही तर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली पुस्तकं देखील कालबाह्य झालेली आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः पुस्तकं खरेदी करावी लागतात. वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. विद्यार्थ्यांची तक्रार येता झी हेल्पलाईनच्या टीमनं या वाचनालयाला भेट दिली. हे वाचनालय म्हणजे समस्यांचं आगारच होतं. स्वच्छतागृहांचा प्रश्नही गंभीर होता. स्वच्छतागृहात नळ नाही, त्यामुळे बाहेरून पाणी आणावं लागतं. मुलींकरता इथे केवळ एक स्वच्छतागृह आहे. वाचनालयात बेवारस कुत्र्यांचा वावर आहे, तर मुलींच्या वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर बंद कूलर आणि टाकाऊ वस्तू साठवून ठेवल्यात. वाचनालयातील अनेक लाईट आणि पंखे बंद आहेत. झी हेल्पलाईननं वाचनालयाच्या दुरावस्थेबाबत स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली. महापालिका प्रशासन ह्या प्रकाराला जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या समस्येवर महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधून पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. झी हेल्पलाईननं उपमहापौरांच्या कानावरही वाचनालयाची समस्या घातली. त्यांनी यावर लवकरच तोडगा काढून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन दिलं. विद्यार्थ्यांना राज्याच्या उपराजधानीतच अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर इतर शहरातील काय अवस्था असेल ह्याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही समस्या जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन ह्याचा पाठपुरावा करत राहणार आहे, कारण सवाल विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.